कैसा दिख रहा है वो? इधर से ले रहा छोटी, इधर से। आप करना क्या चाहते हैं? नज़ारा कैसा दिख रहा है? नज़ारा है, नज़ारा कैसा दिख रहा है? अच्छा दिख रहा है सर, अच्छा दिख रहा है। अरे कहाँ से आए हो? नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलानी। मी सतत रामलिंगचे तुम्हाला बातम्या दाखवल्या आहेत। उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गाव आहे। या गावचं नाव पूर्वी वेदश्री असं होतं आणि आता श्रावण महिना सुरू झाला आहे। आज नागपंचमी आहे। या पंचमीच्या दिवशीच आज सोमवार म्हणजे पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवारामध्ये सोमवार आहे याचं औचित्य साधून या ठिकाणी जे आहे ते रामलिंगचं मंदिर आहे। हा एरिया डोंगर आहे पूर्ण। मी तुम्हाला सर्व काही दाखवलं याच्या अगोदर। मात्र आता डोंगराच्या वर हा जो आहे एरिया, श्रावणी महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी रविवारी इथं यात्रा असते, फुल गर्दी असते। या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते खूप खच्च भरलेले असतात, खूप गर्दी होते या ठिकाणी। आता आम्ही ज्या ठिकाणी एंट्री केली, आता आतमध्ये एंट्री केली, तिकडे दाखवा कॅमेरा। इथं गेट लावलेलं होतं, इकडे दाखवा, इकडं तिथं गेट लावलेलं आहे। त्या गेटच्या आता आम्ही आता एंट्री केलेली आहे, तिथून आता आतमध्ये प्रवेश केला आहे। आता आम्ही इथं आता पुढं मंदिर जे रामलिंगचं मंदिर जे आहे इथं पार्किंग आहे, पार्किंग दाखवतो मी तुम्हाला। इथं बघा रामलिंगचं मंदिर आहे। इथं जर आपण आतमध्ये गेलो आता तर इकडं रामलिंगचं मंदिर आहे। हा रोड आहे, येडशीपासून एक किलोमीटर अंतर, एक ते दीड किलोमीटर अंतर आम्ही आतमध्ये आलो आहे आता। तर इथं नेमकं मंदिराचा परिसर आहे, भाविक येतात त्या ठिकाणी, काय काय नेमकं इथं कशी यात्रा असते याचा मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। आपण संपूर्ण व्हिडिओ बघू यात्रेमध्ये काय असतं, दुकानं कोणते आलेले आहेत, इथं लहान लेकरासाठी किंवा पर्यटकासाठी जे काय आनंद घेण्याचं जो घेण्याचे साधनं आहेत ते नेमकं काय आहेत, यात्रा कशी असते, एक महिना या ठिकाणी संपूर्ण महिनाभर या ठिकाणी यात्रा असते आणि भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून या ठिकाणी येतात। नेमकं इथं काय आलं आहे आणि पर्यटक कसे आहेत, पर्यटकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि नेमकं दुकानं कसे थाटलेली आहेत नेमकं काय आहे बघूया। चला पुढं जाऊया आपण। इथं आता थोडं पुढं गेल्यानंतर आपण तिथं आणखीन एक गेट आहे। इथं आता आपण रामलिंगच्या मंदिराकडे जाणार आहेत आतमध्ये। इथं यात्रा आहे, आज श्रावणी सोमवार आहे, पहिला सोमवार आहे। पहिलं गेट क्रॉस केलं आहे आपण, जिथं पार्किंग होती पार्किंगच्या पुढं आलो आहे आपण। इथं पोलीस आहेत आपल्यासोबत। पोलिसाचा बंदोबस्त कसा आहे, नेमकं काय आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। नेमकं काय साहेब तुमचं काय नाव? पोलीस उपनिरीक्षक नायकवाडी। बरं, आता इथे गेट लावलं तुम्ही पुढं मंदिराचा प्रवेश, म्हणजे मंदिराकडे जायचं आहे पुढं आपल्याला, कसा बंदोबस्त आहे नेमकं काय, किती पार्किंग आहे इथं? इथं पूर्ण वाहन इथं बाजूला लावले जातात, आतमध्ये गर्दी होती म्हणून वाहनाची पार्किंग केली आहे इथं। अच्छा, सुरक्षा कशी आहे पोलिसांची, नेमकं कसा बंदोबस्त आहे आता इथं? एकदम तगडा बंदोबस्त लावलेला आहे, तेवढी जास्त गर्दी नाही आज, बऱ्यापैकी आहे तरी। इथून आता फक्त प्रवेश कोणाला असणार आहे? भाविकांना, पूर्ण भाविकांना प्रवेश आहे आतमध्ये। इथून पुढे जाता येते? नाही नाही, 100% नाही। वाहन भाविकांनी कसं जायचं? जवळ आहे इथून। तुमचं आव्हान काय असेल भाविकांना सुरक्षित वाहनाची वगैरे? किंवा भाविकांनी काय आपले आपले वाहनं सुरक्षित लावावेत, दर्शन जाऊन दर्शन घ्यावं रांगेत आणि परत जावं। किती पोलीस बंदोबस्त आहेत? तरी 5 अधिकारी आणि 50 कर्मचारी आहेत। किती कोणत्या दिवशी आहे आणि कसा बंदोबस्त असणार आहे? दर रविवारी आणि सोमवारी बंदोबस्त असतो। आठवड्यात किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? सकाळी 6 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। तुमचं भाविकांना आव्हान काय असेल, महिला असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, इथं खूप माकडं असते पुढं? महिलांनी आपल्या आपले दागदागिने सांभाळावे आणि रांगेत उभारून दर्शन घ्यावं आणि परत जावं। बघा इथं आता दुसरं गेट आहे, आतमध्ये पहिलं गेट क्रॉस केलं आहे आपण, दुसरं गेट आहे, याच्या पलीकडे जाऊया आतमध्ये। दुकानं कसे थाटलेले आहेत, नेमकं काय इथं कशी व्यवस्था आहे, इथं काय नेमकं पुढं आहे बघूया आपण। चला, किती भारी नजारा आहे इथं, पर्यटक वर आलेले आहेत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर। इथं दुकानं आहेत आतमध्ये, इथं बघूया काय। बघा हे छोट्या मुलांचं खेळण्याचं साहित्य जास्त नाही, खूप भारी दिसते, लहानपण खूप छान असतं। इथं काय काय घेता का तुम्ही, कशाला आले इकडं, कशाला आले इथं, काय घेता? जाता बघायला आलतो आज। इथं काय घेता दादा? बघाल तुम्ही भंगरे फिरायला द्या, छान वाटलं, छान वाटलं, भारी वाटतं ना, भारी वाटतं। आले तुम्ही डोकीहून? आलो डोकी। हो बघा लय भारी आहे इथं, लय भारी। तुम्ही सुद्धा जर आलो ना, इथं पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये खूप हिरवळ आहे, डोंगर आहे परिसर आणि इथं तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नेमकं काय पुढं अजून बघूया। इथं बघा इकडे दाखवा, दुकानं कसे आहेत ते नेमकं काय म्हणले, इकडं इकडं दाखवा पुढं, हे बघा इथं, इथं पुढं बघा, इथं खूप छान असा नजारा आहे,
तुम्ही जर इथं आलात ना तर असं तुम्हाला एकदम असं भारी वाटणार आहे. कुठून आलेत काय प्रेक्षक पर्यटक सगळं म्हणजे आपण मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं कसं आहे इथं या ठिकाणी जे आहे वातावरण. श्रावणी सोमवार आहे आणि पहिलाच आहे. पाहूयात आपण काय म्हणले भाई एकडे अरे थांबा ए काय म्हणले काय बोलले थांबा थांबा मुल काय फुगवट होतंय बघूया भारी वाटतंय. अरे काय करतोय हा उडव ना अजून थोडं हा वर उडव उडव. नाव काय तुझं कुठून आला कोणती बाबा कळम तालुक्यात उडव फुग वर 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 असं वर उडव ना. अरे खाली जातो वर कर खूप भारी आहे बघा वातावरण जास्त ना खूप छान असत. आपण कुठं जाऊया अजून नेमकं कशाची दुकान आली नेमकं काय खेळण्याची दुकान आहे खूप तिकडे वाजवते ती महिला आता तुम्ही वाजल्यानंतर लेकरून घेणारच किती काय नाव तुमचं कुठून आले बघा. आता हे वास खेळण्याचे आहे ना ह्याचा जर आवाज ऐकला लेकरांनी रडतात आणि घ्यावंच लागतं त्याच्यामुळे ते वाजवतात त्यांचा धंदा आहे तो. लहान लेकर खेळण्याचे दुकान आहे तिथं महिलांची कुठं दागिन्याची दुकान आहे महिला इथं आहे खूप जण इथं रामलिंग मंदिर परिसरामध्ये महिना एक काल आली बर म्हणजे पहिली वेळेस आली का तुम्ही. नाही नाही 20 वर्षापासून करते. आता कसं वाटतं मग भारी यावर्षी चांगलं वाटतंय आता कालपासून तर चालू झालेलं आहे. आता इथून इथनच पहिला सोमवार आहे ही पहिला सोमवार आहे आता नंतर नंतर फुल भरत. अच्छा बघा श्रावणी पहिला सोमवार आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि पहिला सोमवार कशी गर्दी आहे पर्यटक कसे आहेत आणि इथे यात्रा कशी भरपूर काय भारी वातावरण आहे या ठिकाणी. आता आपण दुसरं गेट पास केलंय आतमध्ये आलोय मी तुम्हाला इथं खेळण्याचे दुकान दाखवले इथं इकडे दाखवा कॅमेरा हे दुकान आहे ते प्लॅस्टिकचं आहे ओरिजिनल नाही पण असं वाटतं ना एवढं नजारा खूप भारी वाटतो. फुलाचे दुकान आहेत फुलं आहेत इकडे दाखवा कॅमेरा इथं हॉटेल आहेत पलीकडं बघा खूप भारी वाटतं एकदम असं सुंदर असं फुलाचं दुकान आहे आणि आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला हे दुकान आहे त्याच्यामध्ये कुंड्या आहेत आणि कुंड्यामध्ये गुलाबाचे फुलं असे प्लॅस्टिकचे आहेत. कुठून आले दुकानदार पाहूयात आपण इथं खरेदी पण करत आहेत महिला काय आहेत इथं कास कुठून आला भैया इकडे पुढे ये कुठून आला तडोळा होय. दुकान किती दिवसापासून लावतो तो 2 दिवस झालेत. अच्छा काय नाव नाव काय तुझं वसीम पठाण. अरे वा पठाण छान. इथं याच्या अगोदर कधी याच्या अगोदर कधी लावलं दुकान तो गेल्या वर्षी लावलं होतं. बरं कसा प्रतिसाद कसा मिळतो चांगला भेटते चांगला भेटतो होय. बरं इथं काय खरेदी केली का आता काय केलं खरेदी काय म्हणतं मॅडम काय म्हणता बघताय ना तुम्ही कसं वाटतं ना जरा छान आहे ना. कुठून आहे तुम्ही आगळगाव. नाव काय नाव काय तुमचं शीतल शिंदे. सागरगडच्या गावचे आहेत का सागरगड. नाव काय तुमचं मुकेश शिंदे. अच्छा बघा ही बार्शी तालुक्यात आगळगाव येते तिथून पर्यटक आलेले आहेत आणि खरेदीसाठी खूप इथं पर्यटक महाराष्ट्रातून येतात नेमकं आणखी नाही तिथं काय महिला. कुठून आले धानोरे. पलीकडे घ्या थोडं कॅमेरा पलीकडे घ्या कोणतं धानोरे दगड धानोरे दगड धानोरे. बरं कधी आले इथं कसं वाटलं वातावरण बघितलं मस्त. आतमध्ये खाली गेले होते कुठपर्यंत ते रामबाण धबधबा पाहिला होय. किती छोटे मुलं एवढे घेऊन आले हे काय नाव तुझं शांभवी. शाळेत कुठं जाते तांदळवाडी. अगं मला ऐकू येत नाही जरा जोरात बोल तांदळवाडी. तांदळवाडी तालुका जिल्हा काय माकडं बघितली का मध्ये जाऊन काय वाटलं छान वाटलं का नाही. बरे भैया माकडं बघितलं का बघितलं भीती वाटली का नाही नाही वाटली. तुझं काय नाव आहे शिवतेज. शिवतेज गाव कोणतं आहे तुझं दानवे. कॅमेरा पाठीमाग घ्या बघा इथं महाराष्ट्रातून पर्यटक येतात छोटे छोटे मुलं असतात सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी रामलिंगच्या मंदिरामध्ये पर्यटक हे आनंद घेतात. पुढं आपण जाऊया इथं आणखीन काही पर्यटक आहेत
पाहूया तिथं, चला. इथं आता दगडापासून मूर्ती बनवलेल्या आहेत. इथं खूप काही असं वेगवेगळ्या पिंड बनवल्यात. नंदीची मूर्ती आहे इथं दगडा. नाव काय तुमचं? कमल इटकर. कमल नेता जिटकर इथलंच आहोत. बरं, इथलं म्हणजे कुठलं? शाळेवर रामलिंग नगर मध्ये राहतो. येडशी मध्ये का? येडशी मध्येच. हा जो व्यवसाय तुमचा, हा व्यवसाय किती दिवसापासून? जन्मल्यापासून आमचं मालक बनवित. बरं, लहान असल्यापासून. पहिले छानीनं गडीत होते, आता मिसनी निघाल्यात. मिसनीनं कापून पुन्हा छानीनं गाडत आहोत. त्याच्यामध्ये परवडते का तुम्हाला? कमी जास्त करून देत आहो. आपला 200 माल 150 मागत्यात, 25 कमी 200 मागत्यात. कसं तरी आता पोट भरायचं म्हणल्यावर करावंच लागतंय. वेळ किती लागतो ह्याला? इळातून 2 होतात फक्त खालबाते. सामानदीची दगडे मोठे मोठे 3-4 फूट बनवता मूर्त्या, ते 2-3 दिवस लागते. प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा? पर्यटक येतात या ठिकाणी, लोक पर्यटक येतात या ठिकाणी, कसा वाटतो प्रतिसाद? ते मला कळत नाही काय कसलं. बघा, पुढे जाऊया अजून काय म्हणतो. बघा, इथं उजव्या हाताला छोट्या मुलींसाठी खेळणं आहे, मुलांसाठी. आपण इथं मुलगी बसलेली आहे, त्यांच्या आई वडील आहेत सोबत आपल्या, आणि पाळणेवाले पण आहेत. काय म्हणतात त्याला नेमकं ह्या पाळण्याला? स्कॉर्पिओ गाडी. स्कॉर्पिओ गाडी म्हणजे हे छोट्या मुलाचं खेळ बसून, हां, फिरवायचं. लहान मुलाला बसून फिरवायचं असतं. काय नाव तुमचं? कसबे, शेषराव कसबे. कळंब गाव? कळंब. हा व्यवसाय कधीपासून करता? आणि इथं रामलिंगच्या मंदिरामध्ये तुम्ही आज आला, म्हणजे पहिला सोमवार आहे आज? हो, मी या ठिकाणी येतो त्याला 15 झालं. बरं, हो. आणि व्यवसायाला कमीत कमी 25 झालं. हो. आता इथं छोट्या मुलांसाठी खेळणं आहे, प्रतिसाद म्हणजे कसा वाटतो? किंवा थोडंसं असं काय तसं कमी असतं, तर इथून पुढे संख्या वाढत जाते. इथं पर्यटक येणार आहेत, त्यांच्यासाठी काय आव्हान असेल तुमचं? काय नाही, पर्यटकासाठी आव्हान म्हणजे सगळं शिस्तबद्ध असतंय, पोलीस यंत्रणा आहे, ते सगळं व्यवस्थित असतंय, असं त्यांना आव्हान करण्यासारखं काय नाही. अच्छा, आता आपण पाळणा थांबवूया, स्लो झालाय थोडा, मीच थांबवतो आता. काय नाव काय? शिवानी. 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 आणि गाव? हळदगाव. हळदगाव. हळदगाव म्हणजे हळदगाव कुठं आहे? हळदगाव तालुका जिल्हा? आणि कुठल्या शाळेत असते तो? दीपप्रा शाळा हळदगाव. हळदगाव मध्ये शाळा आहे का? जिल्हा परिषद तिथंच असते का? किती वेळ आहे? दुसरीला. दुसरीला. मग आता इथं कुठं आली होती तू आता? गेल्या वर्षी आली होती. आता पहिलीच वेळेस आली का? कोण कोण आले तुम्ही? मम्मी पप्पा मी. मम्मी पप्पा मी. काय काय बघितलं आतमध्ये जाऊन? आतमध्ये खाली गेली होती. काय काय पाहिलं ते? मध्ये आतमध्ये त्या धबधब्याचं तिथे गेली होती का? बरं, माकडं बघितले का? भीती वाटली की नाही तुला? काय दिलं माकडाला? खाली दिलं का नाही का? आता पाळण्यात बसली, कसं वाटतं तुला? पाळण्यात बसली छान वाटते का? मुलगी थोडी असं भीतात, आई वडील त्यासोबत. काय सांगाल तुमची मुलगी आहे? आमचे हे पूर्वजापासूनचे धार्मिक स्थळ आहे, आणि आता इथं व्यवस्था ही भरपूर चांगली आहे, आणि विशेष म्हणजे इथे माकडाचं वास्तव्य कंटिन्यू असतं, इथलं एक वैशिष्ट्य आहे. आणि रामानं बाण आणले आणलेलं पाणी येते, एक आख्यायिका धबधबा. आणि श्रावण महिन्यात जवळजवळ 2-3 जिल्ह्यातून लोक येतात. पहिला सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे, दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी आणि शेवटच्या सोमवारी भरपूर गर्दी असते. एक आमचं धार्मिक स्थळ आहे. आता पहिला सोमवार आहे, तुम्ही इथं आला आहात, ह्याच्या मुलीला घेऊन आलात, इथं पाळण्यात बसलं होतं. काय नाही, आनंदात एकदम व्यवस्थित. अच्छा, आई आहे सोबत मुलीची, काय सांगाल? सर्व कुटुंब आलो होते सोबत? हो, सोबत आलो होते. काय वाटतं मग? काय छान आहे, भरपूर म्हणजे खाली पण देवस्थान आहे, निसर्ग आहे, छान आहे. शंकर महादेवाची पिंड आहे तिथे. तुमचं नाव काय? सोनाली सावंत. गाव? हळदगाव. सोनाली सावंत मॅडम आहे ते, त्यांचे मिस्टर होते, मुलगी होती सोबत. इथं लहान मुलं जे आहेत त्या लहान मुलासाठी इथं स्कॉर्पिओ गाडी असं पाळणं आहे, आणि त्या छोट्या मुलीची पण तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे, आईवडिलाची दाखवली आहे. पर्यटनस्थळी ही खूप इथं जे हे पर्यटनस्थळ जे आहे ते प्रसिद्ध आहे, आणि इथं महाराष्ट्रातून पर्यटक येतात, छोटे मुलं येतात, खूप काही इथं आनंद घेण्यासारखं आहे. पुढं जाऊया आपण, नेमकं काय आहे अजून पाहूया. चला,
इथं पाळणा आहे आता, याची तयारी सुरू आहे, पहिला सोमवार आहे, इथं महिनाभर यात्रा असते, काम चालू आहे, इथं फिटिंग चालू आहे या पाळण्याची, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं. काय नाव तुमचं, हिंदी का मराठी आता आपको? हिंदी. हिंदी, नाम क्या आपका? बिंदेश्वर. ये कहाँ से आए हो आप, ये कहीं पे, किस पे चलता है, करंट पे चलता है क्या? ये इंजन पे चलता है. अच्छा, कैसा अभी कितने दिन से काम करते हो आप? ये एक हफ्ता हो गया. अच्छा, ये फिटिंग चल रहा है अभी? अभी फिटिंग चल रहा है. अच्छा, कितना टिकट कितना होगा इसको, कितने लोग बैठेंगे एक साथ में? एक साथ 40 आदमी बैठते हैं. अच्छा, 20 डोली है, दो दो बैठते हैं, 40 आदमी बैठते हैं. अच्छा, हर साल आते हो इधर आप? हाँ, हर साल. कैसा अभी कैसा लग रहा है आपको? हमको तो काम में अभी लगे हैं, क्या अच्छा तो नहीं लग रहा है, थक गए हैं काम कर कर. नाम क्या है आपका? बिंदेश्वर. अच्छा, बघा इथं कामगार लोक आहेत, इथं फिटिंग चालू आहे, तर जवळून दाखव, थोडं कॅमेरा दाखव यांच्याकडं, इथं दाखव, नट नट बोल्ट ही थोडं फिटिंग करतो आहे. काय क्या नाम आहे भैया आपका? इधर आ जाओ, इधर आ जाओ, इधर आ जाओ. हाँ, क्या नाम है आपका? विकास कुमार. अच्छा, कितने दिन से काम करते हुए? एक महीना. अभी महीना चल, एक महीना हो गया? हो गया. तो टिकट कितना होता है इसको? इसका 50-60-70 सबका मॉल होता है. जो लोग आने वाले हैं, कैसे कैसा लगता है अभी यहाँ पे? कैसा काम है, तो काम कर रहे हैं सिर्फ, और क्या, कैसे लगेगा. अच्छा, बघा इथं फिटिंग चालू आहे, पाळणे आलेले आहेत, इकडे काही ब्रेक डान्स म्हणतात त्याला, क्या बोलते उसको? सलंबो. सलंबो, सलंबो, इधर इकडे दाखवा त्याला, सलंबो असं ब्रेक डान्स, ब्रेक डान्स असं म्हणतात इकडे. त्यांचं पण फिटिंग चालू आहे आता. हे पुरा हो गया सब? ये पहा, ये सब कल तक पुरा हो जाता, कल तक पुरा हो जाता, कल चालू हो जाते ये सब, सब सब कल. सब एक ही मालिक है क्या ये और वो? नहीं नहीं, अलग अलग है. अच्छा, ये सब इंजन पे चलता है? हाँ, सब इंजन पे चलता है. अच्छा, इथं पाळणे आलेले आहेत, तिकडे ब्रेन क्लास आहे, छोट्या मुलाची खेळणी आहे, बरं, खूप काही इथं भारी आहे आणि एन्जॉय करण्यासारखं आहे. पर्यटन स्थळ नेमकं कसं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये यात्रा कशी असते रामलिंगच्या मंदिरावर, हे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो आहे. याच्या पुढं जाऊ अजून, नेमकं काय कसं वातावरण कसं आहे इथलं बघूया चला. आता इथं आपण जिथं मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा, जिथं पायऱ्या उतरायच्यात त्या ठिकाणी आलो आहे. इथं वर पोलिसाचा बंदोबस्त असतो आहे, इथं पोलिसाच्या गाड्या आहेत. पलीकडे जाऊन नेमकं पोलिसाचे छेद कसे आहेत, पाल कसे मारले आहेत बघूया. आपण थोडं इकडून पुढून जाऊया, नेमकं पोलिसाचा छेद आहे कसा आहे बघू. त्याच्यानंतर पलीकडे हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये जाणार आहेत आपण. मात्र आता इथं हे जे गाड्या आहेत या बंदोबस्तासाठी लावलेल्या आहेत. उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक जे आहेत अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये बंदोबस्त लावलेला आहे. मात्र आता इथं जे पलीकडे बसलेले आहेत पोलीस, इथं पाहताय आपण, इथं माझ्या पाठीमागं पाहताय, इथं पोलिसाची छावणी आहे, इथं पोलीस बसलेले आहेत. आता कोणते पोलीस आहेत, नेमकं इथं काय चालू आहे, बंदोबस्त कसा आहे, आपण पुढं ज्यावेळेस आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तिथं प्रतिक्रिया पोलिसांची दाखवली. मात्र इथं बसलेले आहेत आपल्यासोबत, बघूया नेमकं काय बंदोबस्त कसा आहे, काय काय म्हणता साहेब, काय नाव तुमचं? माझं नाव अनिल टोंगळे, पोलीस उपनिरीक्षक BDDS. काय बंदोबस्त कसा लावलेला आहे तिथे? बंदोबस्त चोख नेमलेला आहे सगळं, सर्व ठिकाणी. वातावरण कसं वाटतं? वातावरण आज सणाचा दिवस असल्याने थोडी गर्दी कमी आहे, बंदोबस्त आमचा पूर्ण नेमलेला आहे सध्या तरी. सतर्क आहेत पोलीस असं वाटतं? सतर्क आहेत सगळे, पॉईंटवर सगळेजण हजर आहेत, आहे चालू आहे बंदोबस्त. आता इथं दोन गाड्या आहेत पोलिसांच्या, कर्मचारी वगैरे कसं वाटतं? कर्मचारी नेमकं मला नाही सांगता येणार, पण आमचं BDDS पथक आणि ATS पथक आमचं हजर आहे, इथं कार्यरत आहे, काम चालू. किती दिवस राहणार आहे, कसं म्हणजे कसं? दर रविवारी आणि दर सोमवारी श्रावणामध्ये गर्दी असते, त्या कारणाने आम्ही त्या दिवशी आम्ही बंदोबस्त इथं नेमलेला आहे. BDDS म्हणजे नेमकं काय आणि पथकाचं काय काम असतं? BDDS या पथकाचं काम बॉम्ब डिटेक्ट अँड डिस्पोजल स्क्वॉड, समाजविघातक घटकाकडून काही अप्रिय घटना घडू नये म्हणून यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आम्ही जाऊन गर्दीच्या ठिकाणी चेक करतो आणि काही होणार नाही याची दक्षता घेतो. तुमचं नाव आणि पोस्टिंग? मी BDDS पथकाला कार्यरत आहे, प्रभारी अधिकारी म्हणून, अनिल टोंगळे माय PSI. बघा हे PSI अनिल टोंगळे होते. BDDS म्हणजे बॉम्ब शोधक पथक आहे इथं, आणि ते पथकसुद्धा इथं पाचारण करण्यात आलेलं आहे रामलिंगच्या मंदिर परिसरात. नेमकं कसा बंदोबस्त आहे मी तुम्हाला दाखवतो आहे, आपण पुढं जाऊया. नेमकं आता इथं परिसरामध्ये कशी व्यवस्था आहे पर्यटकाची, नेमकं हॉटेल कसे आहेत, तिथं जाऊ आपण, तिथली व्यवस्था कशी आहे बघूया. हे बघा,
तुम्ही जर कुठं पर्यटन स्थळावर गेलात किंवा फिरायला गेलात तर सगळ्यात शेवटी महत्त्वाचं काय असतं की पोटाचा प्रश्न असतो. आता नाश्ता कुठं मिळा खायचा किंवा कुठं जेवण करायचं त्यासाठी पर्यटकाची इथं रामलिंगच्या मंदिराच्या वर आल्यानंतर इथं हॉटेल आहे. तिकडे दाखवा कॅमेरा, इकडं इकडं पण दाखवा. आणि इथं जिथं उभा आहे ना मी आता इथं एक हॉटेलमध्ये जाऊया आपण नेमकं. इथं एक हॉटेल आहे, हॉटेल काका चहा नाश्ता सेंटर आहे. आपण आतमध्ये जाऊ. नेमकं पर्यटकासाठी कशी व्यवस्था आहे, तिथं काय भेटतं आहे, जेवणासाठी काय आणि किती वर्ष म्हणजे नेमकं तिथं जाऊया आपण नेमकं कसं हॉटेल आहे बघू. कॅमेरा चालू ठेवा, आपण आतमध्ये जाऊया. इथं पर्यटक आलेले आहेत, इथं पर्यटक पण इथं व्यवस्था चालू आहे त्यांची जेवणाची वगैरे. इथं कॅमेरा दाखवा बाहेर, इथं कशी अशी सुंदर भारी केलं इथं छत वगैरे छत्री इथं भारी लावलेली आहे. इथं खाली खुर्च्या दाखवा, खुर्च्या सुंदर अशा खूप भारी आहे. इथं व्यवस्था चांगली आहे. इथं बघूया आपण आतमध्ये जाऊ. भारी ठेवलं की आयटम इथं तर पुरी वडा हे काय शाबू वडा काय नाव तुमचं? परमेश्वर नागटे. कुणाचं हॉटेल आहे? काका जगताप. ओय काका बघू, काका कशी जाऊया आपण. इथं टोमॅटो ठेवले बरं का, महाग आहे पण तो पण आयटम ठेवला आहे त्यांनी. इथं बघू पुढं जाऊया, अजून आतमध्ये जाऊ आपण, प्रवेश करू आता. चला काय सांगाल, काय कसं आहे वातावरण, कसं वाटतं? छान आहे एकदम. काय नाव तुमचं? मनीषा. काकासाहेब जगताप. हॉटेलचं तर नाव काका आहे. हो मग काका हॉटेल सांगा म्हणलो ना. काका कुठे आहेत? या ना काका इकडे या, जोडीचे देखेंगे. हा हे बघा जोडी आहे ते भारी. म्हणजे आपण दोघांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं. काका पूर्ण काय नाव? काका साहेब शेख बाजगताप. आता काका हॉटेल म्हणून नाव आहे हॉटेलचं. किती वर्षापासून व्यवसाय करताय? 25 वर्षापासून. आता इथं काय काय म्हणजे कशी व्यवस्था कशी केली सगळी? आत्ता आपल्याकडं 2 मांडण्या लावलेल्या आहेत. एका साईडला आहे राईस नूडल्स आणि पावभाजी, दुसऱ्या साईडला आहे पुरी भाजी, मिसळपाव, वडाभाजी आणि भेळ. सगळं कसं कवर करता सगळे? सगळं काय आदल्या दिवशी संध्याकाळी तयारी करतो, दुसऱ्या दिवशी परत सकाळी चालू करतो सगळं. पर्यटक कसे येतात, पर्यटकाचा प्रतिसाद कसा मिळतो? खूप छान मिळतो, भरपूर असतात. तुमचं काय आव्हान असेल पर्यटकांना की इथं तुमच्याकडं काय काय आयटम मिळतात खाण्याचे? मागलती मिळतात, सगळेच असतात. काय बनवून पण देतोत ना. म्हणजे व्हेज का नॉन व्हेज? नॉन व्हेज. व्हेज अजिबात नाही चालत नाही तर. व्हेज? हां. मटन नाही चालत? नाही चालत. मटन अंडी वगैरे तसलं काहीच नाही. हां साधं. फळभाज्या वगैरे असलं? हां फळभाज्या वगैरे. साधं जेवण. हां पर्यटकांना काय आव्हान असतं पर्यटकांसाठी? मंचुरियन राईस नवीन आयटम चालू केलं ना तो त्याच्याकडे भर आहे माझी यात्रे करूचा. येतात का पण? हां येतात ना. आणि त्यांच्या समाधानासाठी आम्ही व्यवस्थित करतो एकदम टेस्टी वगैरे. त्यांना विचारतो कसं काय वाटलं, म्हणजे सांगतात छान आहे. खाऊन जाताना तर खूप छान टेस्टी आहे असं म्हणूनच जातात सगळे, खुश होऊन जातात. कोणच नाराज नाही कधी, कारण तशी सोयच आहे ना. सर्व किती हॉटेल आहेत परिसरामध्ये? इथं एवढ्यात किती वर्षापासून करताय हॉटेलचं व्यवसाय? 25 वर्ष झालं. बघा 25 वर्षापासून हॉटेल आहे. 25 वर्ष. सुरुवात कशी केली होती हॉटेल? लग्नाच्या अगोदर पासूनच आहे काकांचं हॉटेल. मग लग्न झाल्यावर तुम्ही कधी आले इथं? मी आत्ता यायला लागले ह्या 4-5 वर्षात. नाही तर अगोदर बघायला सुद्धा येत नव्हते मी हॉटेलकडे, कारण येऊ देत नव्हते ना. आत्ताच यायला लागले ह्या 5-6 वर्षातच यायला लागले. तुम्हाला काय अनुभव वगैरे येतो पर्यटकाचा इथं? नाही खूप चांगले आहेत, तसं काहीच नाही. चांगले प्रतिसाद कसा मिळतो? खूप छान मिळतो. हां व्यवसाय चांगला होतो? हो खूप चांगला होतो. बघा इथं हॉटेलचा व्यवसाय महत्त्वाचा व्यवसाय, इथं पर्यटक आलेले आहेत. थेट संपर्क करूया आपण नेमकं काय इथं बघूया. इथं आपण काय नाव आहे तिथे, नाव काय आहे? मी खाली बसतो, जरा खालीच बसतो, हिला बोला येत नाही. मला पण कॅमेरा व्यवस्थित चालवता येत नाही. मग दिदे नाव काय तुझं? स्नेहा. कुठून आली? पुण्यावरून. पुण्यावरून? पुण्याची आहे तू? हा. गाव इकडचं आहे? कुठलं? इथलंच आहे. कोणतं गाव आहे? येरमाळा. स्नेहा पुण्याला असते. काय शाळेत असते का? नाही, मम्मीपाशी. बरोबर. काय खाते? मंचुरियन. हा कसं वाटतंय? छान. बाटली येते आतमध्ये घेऊया आपण. छान आहे. छान आहे. पुण्यासारखं आहे का? हा आहे.
कुठे खाली गेली ती का नाही अजून डोंगरात मंदिराच्या खाली नाही झाली नाही काका नाही आले अजून काका सोबत जाणार का बघा स्नेहाची प्रतिक्रिया दाखवतोय मी तुम्हाला इथं व्यवस्था कशी आहे मंदिर परिसर मी तुम्हाला याच्यापूर्वी खूप काही बातम्या दाखवल्यात रामलिंगचं मंदिर डोंगर वेगवेगळे ठिकाणं दाखवली तिथले मात्र आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज श्रावणाचा पहिला सोमवार पहिल्या सोमवारी नेमकं काय कसं वातावरण आहे इथलं आणि इथं काय व्यवस्था आहे प्रशासनाची व्यवस्था कशी आहे किंवा पर्यटकांनी घ्यायची काळजी काय आहे याबाबत मी तुम्हाला सर्व इथला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला आहे व्हिडिओ दाखवला आहे आतमध्ये येताना प्रवेश करताना म्हणजे कशी गर्दी झालेली आहे दुकानं वेगवेगळे आहेत छोट्या छोट्या मुलांसाठी इथं खेळण्यासाठी पाळणे वगैरे खूप छान असं सुंदर वातावरण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी हॉटेल आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी आलात तर नक्कीच तुम्हाला पण आनंद होईल तुम्ही सहकुटुंब सहपरिवारासहित या ठिकाणी येऊ शकता इथं पोलीस बंदोबस्तासाठी आहेत सुरक्षित आहेत कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही मात्र तुम्ही काळजी घ्यायची डोंगरामध्ये फिरत असताना कुठल्याही प्रकारे प्राण्यांना इजा होईल असं कुठलंही वर्तन करायचं नाही किंवा धूम्रपान करायचं नाही त्यामुळं पर्यटक जे येणार आहेत महाराष्ट्रात त्यांना कुठल्याही प्रकारे तुम्ही अडचण करायची नाही त्यामुळं आता जो श्रावण महिना आहे सुरू या श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते फुल गर्दी असते या ठिकाणी तुम्ही स्वतःचे साहित्य असतील वस्तू असतील मौल्यवान दागिने असतील मोबाईल असेल त्याची संपूर्ण तुम्ही काळजी घ्यायची सुरक्षितता तुम्ही स्वतः बाळगायची जेणेकरून पोलीस प्रशासनावर कुठलाही ताण पडणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्यायची असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद